दरोडा टाकून दरोडेखोर आणि 7 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या धार्मिक स्थळावर दरोडा पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे ग्रामीण पोलिसांनी 5 दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद गिंपल, विनीत चिमडा, भारत वाघ, जगदीश नावतरे, प्रवीण नावतरे असे या दरोडेखोरांची नावे आहेत. 10 मे रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली दानपेटी फोडून तब्बल 7 लाख रुपये दरोडेखोरांनी लंपास केले होते. तसेच येथील सुरक्षा रक्षकाचे जबरीने हातपाय बांधून त्याला चोरीच्या वेळी डांबून ठेवण्यात आले होते. छोरी मंदिरावर त्या ठिकाणी दरोडा पडलेला होता आणि ह्या दरोड्याच्या अनुषंगाने आम्ही 355 गुन्हा त्या ठिकाणी गणेशपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल केलेला होता. आणि निश्चितपणे देवस्थानावर दरोडा पडल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या 6 टीम्स तयार केल्या होत्या आणि हा गुन्हा लवकरात लवकर निष्पन्न करून आरोपी गजाड करणं हे आमचं प्राथमिक ध्येय त्या ठिकाणी होतं. आणि आमच्या तपासामध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्या, जो क्ल्यू आम्हाला मिळाला, एक डम्प डाटा, मोबाईलचा जो डम्प डाटा असतो तो, काही आमचे खबरी आहेत त्यांच्याकडून मिळालेली माहिती CCTV आधारे त्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जवळपास 3,28,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. या सगळ्या आरोपींना 27/5/2019 पोलीस कस्टडी मिळालेली आहे. हे आरोपीसुद्धा वॉन्टेड आहेत. हे आरोपी आपण आणखी त्यांना अटक करणार आहोत. हा सर्व प्रकार CCTV कैद झाल्याने गुन्हा उघडकीस आलाय. दरम्यान या सर्व आरोपींना दादरा हवेली, शहापूर आणि जव्हार मधून अटक करण्यात आली. या आरोपींकडून तपासादरम्यान चोरलेल्या रकमेपैकी 2,83,000 रुपये व दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटरसायकल असा एकूण 3,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जे त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जे काय आपल्याला मुद्देमाल त्याच्याकडे मिळालेला आहे, त्याच्यामध्ये लोखंडी सळईचा त्याने वापर केलेला आहे, स्क्रू ड्रायव्हर सुद्धा आहे आणि त्याच्या सहाय्याने ते त्याने कडी कोंडे मंदिर देवस्थानचे त्या ठिकाणी तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाही, याच्यामध्ये यांनी हा गुन्हा जो केलेला आहे, रात्री 3 वाजता केलेला आहे. त्या ठिकाणी एक वॉचमन सुद्धा त्यांचा होता आणि वॉचमनला त्याने त्या ठिकाणी बांधलेला आहे. आणि एकंदरीत हे जे आहे तर बॅक साईडने यांनी एंट्री केलेली आहे, म्हणजे डोंगराच्या त्या ठिकाणी खाली उतरलेले आहे. तर निश्चितपणे मी आधी सांगितल्याप्रमाणे भविष्यामध्ये काही त्या ठिकाणी घटना घडणार नाही. ते दोघांची जबाबदारी आहे की मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन, ते आम्ही दोघांनी त्या ठिकाणी निश्चितपणे काळजी घेऊ आणि भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत या दृष्टीने काहीतरी आम्ही त्या ठिकाणी ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहोत.